पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 44 जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी गणूर तालुका चांदवड येथील चांद शाहवाली बाबा दर्गा पंच कमिटी व समस्त मुस्लिम बांधव पुढे सरसावले आहेत. यासाठी गेल्या 150 वर्षांपासून सुरू असलेली धार्मिक प्रथा पहिल्यांदाच खंडित करत यावर होणारा खर्च वाचवत ही रक्कम शहीदांसाठी चांदवडी मदत या उपक्रमास प्रदान करण्यात आली आहे. गणूर येथील चांद शाहवाली बाबा दर्गा म्हटला की हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक. येथील धार्मिक कार्यक्रमास सर्व गावकरी एकत्र येत मोठा उत्सव साजरा करतात. भव्य मिरवणूक, विद्युत रोषणाई आणि गाव जेवण अर्थात महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असा या कार्यक्रमाचा थाट असतो. यंदा मात्र कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच देशाच्या जिवारी लागणारा पुलवामा हल्ला झाला. अशा परिस्थितीत धार्मिक गोष्टीवर होणारा खर्च वाचवत तो ठोस स्वरूपात प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे व हेल्पिंग हर्ट्स ग्रुप चांदवड यांनी सुरू केलेल्या शहीदांसाठी चांदवडी मदत या उपक्रमास सुपूर्त केलाय. आमच्या गावामध्ये चांदशावली बाबांचा उर्स भरत असतो. साधारणतः 150 वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ढोल ताशाच्या गजरात हा संदलचा कार्यक्रम ठेवत असतो आणि संपूर्ण गावाला आम्ही महाप्रसादाचं जेवण देत असतो. परंतु यंदा हा जो भ्याड हल्ला झाला CRPF जवानांवरती, त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमाला फाटा देऊन ती जी जमलेली रक्कम आहे ती आमच्या चांदवड पोलीस स्टेशनच्या PA साहेब जे पाटील साहेब आहे त्यांच्याकडे आम्ही ती सुपूर्द केली आणि पाटील साहेबही आमच्या तिथे येऊन त्यांनी ती रक्कम स्वीकारली. त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचेही पण आभार मानतो आणि जे गावातल्या लोकांनी सहकार्य केलं त्याच्यामध्ये त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि ही जी आमची 150 वर्षाची परंपरा होती ती खंडित करून आम्ही ही रक्कम देशासाठी जे लढणारे जवान CRPFचे जे जवान होते त्यांच्या कुटुंबियांसाठी ही मदत आम्ही दिली. तब्बल 150 वर्षाची परंपरा खंडित करण्यात आली आहे. तर संध्याकाळी चांदवड पोलीस निरीक्षक संजय पाटील व चांदशाहवाली बाबा दर्गा पंच कमिटी यांच्या उपस्थितीत दर्गेवर चादर चढविल्यानंतर विशेष नमाज पठणानंतर ही रक्कम प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे तालुकाभरातून कौतुक होत आहे. चांदवड तालुक्यातील गणूर येथील मुस्लिम बांधवांनी हा उपक्रम राबवत देश प्रथम धर्मनंतर ही गोष्ट दाखवून दिली आहे. देशाबद्दल व शहीद जवानांबद्दल दाखवलेली कृतज्ञता खरंच काबिल तारीफ आहे. या उपक्रमाबद्दल चांदवड पोलीस प्रशासनाकडून मी त्याचं विशेष अभिनंदन करतो असं सांगत चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. गणूर येथील मुस्लिम बांधवांच्या या स्तुत्य उपक्रमानं त्यांचं तालुकाभरातच नाही तर सर्वत्र कौतुक केलं जात आहे. धनंजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, चांदवड.